हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मजेत ना तर आज आपण बघणार आहोत रबरचे वेगवेगळे वेग उपयोग हो। तर सुरुवातीला बघूयात आपला जो चमचा असतो तो पातळ्यात डायरेक्ट जातो भाजी काढलेली असेल काही असेल तर तो एकदम खालच्या स्तराला जातो आणि आपल्याला त्याच्यात न हात घालता तो काढताही येत नाही आणि पूर्णपणे भाजीचा भरतो होता यासाठी एक ट्रिक आहे जे रबर असतं ते खालच्या बाजूला चमचाच्या खालच्या बाजूला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि तो चम्मच तसा ठेवून द्यायचा तर तो चमचा कधीही पडणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही याचा अनुभव होईल तुम्ही कशाही पद्धतीने चमचा ठेवला तरी तो नाही पडणार आणि आपलं जे काम असेल ते एकदम सोयीस्कर होईल तर ट्रिक आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडेल पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडेल तर मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका यानंतरची जी टिप आहे ती आहे आपण एक छोटी बर्नी घेतली त्याच्यामध्ये चमचा हा व्यवस्थित येत नाही तर आणि व्यवस्थित आला तर त्याचं झाकणही बर्णीचं व्यवस्थित लागत नाही तर याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे आपल्याकडे तर रबर काय करायचं बर्नीच्या ग्राउंडला लावायचं व्य बर्नीच्या ग्राउंडला व्यवस्थित लावल्यानंतर चमचा जो असतो तो त्याला व्यवस्थित त्याच्यात अडकून द्यायचा याच्याने काय होतं आपलं काम एकदम सोपं होतं ते कसं आपल्याला चमचा शोधायची गरज नसते मेन म्हणजे आणि त्याच्यात चमचा नाही आला तरी चालेल आपण इझिली आपलं काम चमचा काढून लगेच त्याच्यात जे आपलं पदार्थ भरले असतील तूप असेल जे असेल ते असेल ते आपण लगेच काढू शकतो तर बघू शकता किती छान ही ट्रिक आहे आणि ट्रिक आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा यानंतरची ती ट्रिक आहे मेजरमेंटची आपण एखादा पदार्थ बनवतो तर त्याच्यामध्ये ॲक्युरेट मेजरमेंट ही महत्त्वाची गोष्ट असते कारण मेजरमेंट चुकलं म्हणजे आपण जे बनवत असतो त्यात तेह तेही बिघडतं तर यासाठी काय करायचं सपाट आपण म्हणतो एक सपाट चमचा एक सपाट स्पून जे असेल ते आपल्याला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे मटेरियल तर आपण अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी ज्याप्रकारे रबर अडकवला आहे तर त्याप्रकारे तुम्ही या वस्तूचा वापर करू शकता तर यानंतरची आपली ट्रिक आहे काही काही वेळेस काय होतं की आपली जी नेलपेट असते ती एकदम पॅक बसते आणि ती उघडत नाही तर त्याच्यासाठी एकदम सोपी ट्रिक आपल्याला काय करायचं आहे रबर घ्यायचं आहे आणि वरच्या भागाला झाकणला रबर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे प्रकारे मी करत आहे त्याप्रकारे एकदम पॅक करायचं आहे इझिली एकदम इझिली तुमचं जे नेलपेंट असेल नेलपेंटचं झाकण असेल ते इझिली ओपन होईल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की खरंच ही ट्रिक तुमच्या उपयोगात पडली की नाही तर तुम्ही बघू शकता बघा किती इझिली मी जे नेलपेंटचं झाकण होतं ते ओपन केलं तर या प्रकारे तुम्हीही करू शकता यानंतर आपली जी शेवटची ट्रिक आहे ती आहे आपण पोळ्या लाटायला घेतो तर काही काही वेळेस काय होतं की आपलं जे पोळपाट असतं ते सरकतं आपण पोळ्या लाटताना पो पोळ्या लाटतो तेव्हा पोळपाट जे असतं ते सरकतं तर त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची ट्रिक अशी आहे की जे रबर आहेत ते त्याच्या बेसला ठेवायचे म्हणजे पोळपाटाच्या पायावर ठेवायचे तर तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे मी ठेवत आहे त्या प्रकारे ठेवायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पोळी लाटायची तर ते कधीही सरकणार नाही आणि आपली पोळी जी आहे ती एकदम व्यवस्थित लाटली जाईल तर मित्रांनो कसा आवडला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका बा बाय